Hello students, in the previous video lecture we have seen definition of haloalkane and classification of haloalkanes. In this video lecture we have seen definition of haloarenes and classification of haloarenes. Now first point is the definition of haloarenes. Haloarenes, we have seen the definition of haloalkanes. त्यामध्ये डेफिनेशन जे आहे ते हॅलो अल्केनची ज्याप्रमाणे आपण डेफिनेशन केली होती त्याप्रमाणेच या ठिकाणी आपल्याला डिफाईन करायचं आहे हॅलो अरेन्स. तर आता यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जर बघितलं तर हॅलो हा एक वर्ड आहे आणि दुसरा जो वर्ड आहे तो म्हणजे अरेन्स. तर अरेन्स म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी ऑलरेडी 11th स्टँडर्डमध्ये बघितलेले. जे तुमचे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स जे असतात त्या ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्सना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो अरेन्स म्हणतो. या अरेन्समध्ये त्या ठिकाणी काय असतात तर कार्बन ॲटम असतात आणि हायड्रोजन ॲटम असतात. मग त्यामधले हायड्रोजन ॲटम जे आहेत ते हायड्रोजन ॲटम फक्त त्या ठिकाणी काय केले जातात रिप्लेस केले जातात आणि ते रिप्लेस करताना हॅलोजन ॲटमने त्या ठिकाणी रिप्लेस केले जातात आणि नंतर हे तुमचं हॅलो अरेंज जे ते हॅलो अरेंज त्या ठिकाणी तयार होतं. तर डेफिनेशन पुन्हा एकदा बघूया काय करता येईल कन्स्ट्रक्ट आपल्याला. वेन वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम ऑफ अन ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आर रिप्लेस्ड ऑर सबस्टिट्युटेड बाय द करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. मग त्या हॅलोजन त्या ठिकाणी कोणते असतील, म्हणजे क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, आयोडीन असेल, हे जे तुमचे हॅलोजन ॲटम जे आहेत ते हॅलोजन ॲटम एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटमला ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमधल्या रिप्लेस करतात किंवा सबस्टिट्यूट करतात आणि नंतर जे रिझल्टिंग कंपाऊंड फॉर्म होतं त्या रिझल्टिंग कंपाऊंडला त्या ठिकाणी काय म्हटलं होतं हॅलो अरेन्स किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरेन्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता याच्यामध्ये जर बघितलं तर हे जे तुमचे हॅलो अरेन्स आहेत ते हॅलो अरेन्स रिप्रेझेंट करताना त्या ठिकाणी कशाने रिप्रेझेंट केलं जातं त्यांना, तर ए आर आणि एक्स या त्या ठिकाणी जनरल फॉर्म्युलेने त्यांना रिप्रेझेंट केलं जातं. ए आर मीन्स ॲरोमॅटिक, ए आर मीन्स आरायल ग्रुप आणि हा तुमचा एक्स जो आहे तो एक्स म्हणजेच काय तर हॅलोजन्स. ठीक आहे, हे झाले तुमचे डेफिनेशन. आता यामध्ये जर बघितलं तर ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरेन्स जे आहे किंवा हॅलो अरेन्स जे आहे ह्या हॅलो अरेन्सची एक प्रॉपर्टी राहते. ज्यावेळेस तुमचा हॅलोजन ॲटम एखाद्या हायड्रोजन ॲटमला रिप्लेस करतो ॲरोमॅटिक सिस्टीममधल्या त्यावेळेस तो कार्बन ॲटम ॲरोमॅटिक सिस्टीममधला कोणत्या हायब्रिडाइज्ड स्टेटमध्ये राहतो, तर SP2 हायब्रिडाइज्ड स्टेटमध्ये त्या ठिकाणी राहतो. तर एक्झाम्पलच आपण बघूया याच्यामध्ये. सपोज मी त्या ठिकाणी घेताना एक ॲरोमॅटिक सिस्टीम त्या ठिकाणी डिफाईन केलेली ही तुम्हाला माहिती आहे सर्वांना कुठली सिस्टीम आहे, तर बेंझिनची सिस्टीम आहे. आणि ह्या बेंझिनच्या सिस्टीममध्ये जर बघितलं प्रत्येक कार्बन ॲटमवरती त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, तर हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे. ह्यातला एक हायड्रोजन ॲटम मी फक्त सिम्पली काय करतो आहे काढतो आहे आणि त्याच्या जागेवरती हॅलोजन ॲटम त्या ठिकाणी प्लेस करतो आहे आणि हा हायड्रोजन ॲटम काढल्यामुळे त्याच्या जागेवरती काय आलेला आहे हा हॅलोजन ॲटम. आणि हे जे तुमचं डेरिव्हेटिव्ह फॉर्म झालेलं आहे या डेरिव्हेटिव्हला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं हॅलो अरेन्स म्हटलं जातं. आता हे जे हॅलो अरेन्स जे आहे ते हॅलो अरेन्स त्यामध्ये मी सांगितलं काय होतं तुम्हाला, तर त्यामध्ये कार्बन ॲटम जो आहे तो कार्बन ॲटम ह्या हॅलो अरेन्समधला त्या ठिकाणी कोणत्या स्टेटमध्ये राहतो, तर SP2 हायब्रिडाइज्ड स्टेटमध्ये राहतो आणि त्या SP2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला हा तुमचा हॅलोजन ॲटम जो आहे तो हॅलोजन ॲटम त्या ठिकाणी कनेक्ट असतो आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा मी डिफाईन करतो बघा डेफिनेशन. तर डेफिनेशन डिफाईन करताना मी ऑलरेडी राईट केलेली डेफिनेशन तीच पुन्हा एकदा आपण रीड करूया. वेन वन ऑर मोअर हायड्रोजन ॲटम्स ऑफ अँड ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आर रिप्लेस्ड बाय करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स द कंपाऊंड फॉर्म्ड आर कॉल्ड हॅलो अरेन्स ऑर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरेन्स असं त्या ठिकाणी आपण त्यांना डिफाईन करतो. पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो.
एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम ज्यावेळेस ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमधले रिप्लेस केले जातात करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्सने, त्यावेळेस त्या ठिकाणी जे कंपाऊंड फॉर्म होतं त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो आहे, हॅलो अरियन्स असं त्या ठिकाणी म्हणतो आहे. देन नेक्स्ट जो पार्ट आहे त्याच्यानंतर क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन ऑफ हॅलो अरिन्स. आता यामध्ये क्लासिफिकेशनमध्ये त्या ठिकाणी हे तुमचे हॅलो अरिन्स जे ते हॅलो अरिन्स क्लासिफाय करताना त्या ठिकाणी तीन टाईपमध्ये क्लासिफाय केले आहेत. पहिला जो आहे तो म्हणजे मोनो हॅलो अरिन्स, त्यालाच त्या ठिकाणी आपण काय म्हणतो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स. आता हे मोनो हॅलो अरिन्स जे आहेत हे मोनो हॅलो अरिन्स डिफाईन करताना कसं डिफाईन करता येईल, वेन वन हायड्रोजन ॲटम ऑफ ॲन अरिन इज सबस्टिट्युटेड बाय वन हॅलोजन ॲटम द कंपाऊंड फॉर्मड आर कॉल्ड मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव ऑफ अरिन्स ऑर मोनो हॅलो अरिन्स. मोनो म्हणजे काय, तर सिंगल, वन हायड्रोजन ॲटम, वन हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय वन हॅलोजन ॲटम, देन द कंपाऊंड फॉर्मड इज कॉल्ड मोनो हॅलो अरिन्स. याच्यामध्ये एकच हायड्रोजन ॲटम हा त्या ठिकाणी अरिन्समधला किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमधला रिप्लेस केला जातो फक्त एकाच हॅलोजन ॲटमने, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो आहे मोनो हॅलो अरिन्स. आता हे जे मोनो हॅलो अरिन्स आहेत हे मोनो हॅलो अरिन्स त्यांचं एक्झाम्पल आपण बघूया. याच्यामध्ये ही ॲरोमॅटिक सिस्टीम आहे आणि या ॲरोमॅटिक सिस्टीमला मी त्या ठिकाणी काय करतो आहे तर एकच हॅलोजन ॲटम अटॅच करतो आहे. आता अटॅच करताना मी या ठिकाणी क्लोरीन अटॅच केलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल, त्या ठिकाणी ही तुमची ॲरोमॅटिक सिस्टीम आहे, बेन्झिन आहे आणि त्या बेन्झिनमधला एक हायड्रोजन ॲटम जाऊन त्याच्या जागेवरती मी हा ब्रोमिन प्लेस केलेला आहे. हे आता यामध्ये जर बघितलं तर या सिस्टीममध्ये काय दिसतो आहे, एकच क्लोरीन ॲटम आहे आणि या सिस्टीममध्ये सुद्धा त्या ठिकाणी जर बघितलं तर एकच ब्रोमिन ॲटम आहे. म्हणजे हा त्या ठिकाणी कोणत्या क्लासमध्ये येणार, तर मोनो हॅलो अरिन्समध्ये येणार. त्याचं नोमेनक्लेचर आपल्याला डिफाईन करायचं आहे, क्लोरीन ॲटम कशाला कनेक्ट आहे तर बेन्झिनला. नोमेनक्लेचर त्याचं काय सांगा, क्लोरो बेन्झिन. देन या ठिकाणी जर बघितलं ब्रोमिन ॲटम बेन्झिनला अटॅच आहे, देन पॅरेंट कोण राहणार याच्यामध्ये तर बेन्झिन राहील आणि सबस्टिट्युएंट जो आहे तो सबस्टिट्युएंट कोण राहणार तुमचा ब्रोमिन ॲटम. नोमेनक्लेचर त्याचं काय, ब्रोमो बेन्झिन हे त्याचं नोमेनक्लेचर राहील. देन नेक्स्ट पुढचा जो पॉईंट आहे किंवा पुढचं क्लासिफिकेशन जे आहे ते म्हणजे त्या ठिकाणी डाय हॅलो अरिन्स, डाय हॅलो अरिन्स. तर डाय हॅलो अरिन्स वरती जसं डिफाईन केलं त्याप्रमाणेच आपल्याला डिफाईन करायचं आहे. डाय म्हणजे काय, तर टू, वेन टू हायड्रोजन ॲटम ऑफ ॲन अरिन्स आर सबस्टिट्युटेड बाय टू हॅलोजन ॲटम्स द कंपाऊंड फॉर्मड आर कॉल्ड ॲज डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अरिन्स ऑर डाय हॅलो अरिन्स. डाय हॅलो अरिन्समध्ये जर बघितलं तर दोन हायड्रोजन ॲटम हे त्या ठिकाणी हॅलो दोन हायड्रोजन ॲटम हे त्या ठिकाणी ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन किंवा अरिन्समधले हे रिप्लेस केले जातात आणि त्याच्या जागेवरती त्या ठिकाणी कोण येतं, तर दोन हॅलोजन ॲटम्स येतात. म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो आहे, डाय हॅलो अरिन्स किंवा डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरिन्स. आता यामध्ये एक्झाम्पल जर बघितलं तर त्या ठिकाणी ही ॲरोमॅटिक सिस्टीम मी डिफाईन केलेली आहे. या ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये त्या ठिकाणी दोन हायड्रोजन ॲटम मी काढली, सपोज इथला एक हायड्रोजन ॲटम काढला आणि त्या जागेवरती हा क्लोरीन प्लेस केला आणि या पोझिशनचा एक हायड्रोजन ॲटम काढला आणि इथं मी क्लोरीन प्लेस केलेला आहे. इथं जर बघितलं तर या सिस्टीममध्ये दोन तुमचे हॅलोजन ॲटम आहेत, त्यामुळे या ठिकाणी ह्या कोणत्या क्लासमधील, तर डाय हॅलो अरिन्समधील. याचं नोमेनक्लेचर डिफाईन करायचं झालं तर त्या ठिकाणी नोमेनक्लेचर डिफाईन कसं करता येईल, वन टू नंबरिंग करायचं आपल्याला. फर्स्ट नंबर कुठल्या तरी एका क्लोरीन ॲटमला आपण डिफाईन करू आणि सेकंड नंबर जो आहे तो या आपण कार्बन ॲटमला डिफाईन करू. देन त्याच्यानंतर त्या ठिकाणी
यूपीएससी रूल प्रमाणे त्या ठिकाणी जो नॉमेनक्लेचर काय सांगा, पॅरेंट कोण जाणार राहणार यामध्ये, बेन्झीन नॉमेनक्लेचर काय, 1,2-डायक्लोरोबेन्झीन, 1,2-डायक्लोरोबेन्झीन हे त्याचं नॉमेनक्लेचर राहील. ठीक आहे, नेक्स्ट त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो थर्ड क्लास, थर्ड टाईप पॉली हॅलो अरिन्स किंवा पॉली हॅलोजन डेरिवेटिव्स. द पॉली हॅलो अरिन्स जे आहेत याच्यामध्ये आपल्याला हे पॉली हॅलो अरिन्स डिफाईन करायचे. डिफाईन करताना कसे डिफाईन करता येईल, वेन मोर दॅन टू हॅलोजन पेन, सॉरी पेन मोर दॅन टू हायड्रोजन ॲटम्स ऑफ ॲन अरिन्स आर सबस्टिट्युटेड बाय करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स द कंपाऊंड फॉर्म्ड आर कॉल्ड पॉली हॅलोजन डेरिवेटिव्स ऑफ अल्केन, सॉरी पॉली हॅलोजन डेरिवेटिव्स ऑफ अरिन्स ऑर पॉली हॅलो अरिन्स. आता याच्यामध्ये जर बघितलं पॉली हॅलो अरिन्समध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम ज्यावेळेस अरिन्समधले हे रिप्लेस केले जातात करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्सने, त्यावेळेस त्या ठिकाणी जे कंपाऊंड फॉर्म होतं त्या कंपाऊंडला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, पॉली हॅलो अरिन्स. आता हे पॉली हॅलो अरिन्स त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. याच्यामध्ये ही ॲरोमॅटिक सिस्टीम काढलेली आहे, यामध्ये काय केलं जाईल तर दोनपेक्षा जास्त तुमचे हायड्रोजन ॲटम जे आहेत ते ॲरोमॅटिक सिस्टीममधले हे रिप्लेस केले जाणार कशाने, तर हॅलोजन ॲटमने. सपोज मी ब्रोमिन या ठिकाणी प्लेस केला, हा ब्रोमिन मी दुसऱ्या ठिकाणी प्लेस केला आणि हा ब्रोमिन जो आहे तो तिसऱ्या ठिकाणी प्लेस, म्हणजेच काय केलं तर हे हायड्रोजन ॲटम जे आहेत हे कार्बन ॲटमवरचे काढले आणि त्याच्या जागेवरती काय प्लेस केलेलं आहे मी, ब्रोमिन ॲटम्स. देन याचं नॉमेनक्लेचर आपल्याला डिक्टेट करायचं नंबरिंग करताना आय यू पी एस सी सिस्टीमप्रमाणे. आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलेले तर आय यू पी एस सीचे आय यू पी एस सी नॉमेनक्लेचरचे रूल त्याप्रमाणे नंबरिंग करायचं आहे. फर्स्ट नंबर, फर्स्ट प्रायोरिटी या कार्बनला जाईल, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. देन नॉमेनक्लेचर डिफाईन करताना आय यू पी एस सी रूलप्रमाणे फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ. देन पुढे किती वेळा ब्रोमिन आलेलं आहे, 3 वेळा. एब्रिवेशन काय येणार, ट्राय ब्रोमो, ट्राय ब्रोमो बेन्झीन हे त्याचं नॉमेनक्लेचर राहील. अजून एक एक्झाम्पल आपण याच्यामध्ये बघूया. सपोज ही तुमची ॲरोमॅटिक सिस्टीम आहे, देन या ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये एक क्लोरीन ॲटम मी राईट करतो आहे, हा एक ह्या पोझिशनला एक राईट केला, ह्या पोझिशनला एक आणि या पोझिशनला एक राईट केला. आय यू पी एस सीच्या रूलप्रमाणे ह्याला नॉमेनक्लेचर आपल्याला डिक्टेट करायचं आहे. फर्स्ट प्रायोरिटी डिफाईन करताना मी या कार्बन ॲटमला फर्स्ट देतो, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. नॉमेनक्लेचर कसं येईल पहा, 1,2,3,5 देन डॅश टेट्रॅक्लोरोबेन्झीन हे त्याचं नॉमेनक्लेचर आहे. आता हा जो आहे हे जे एक्झाम्पल जे आहे हे एक्झाम्पल त्या ठिकाणी कशामध्ये मोजून, ट्रा हॅलो अरिन्समध्ये, कारण की तीन हायड्रोजन ॲटम जे आहेत हे तीन हायड्रोजन ॲटम रिप्लेस केलेले आहेत कशाने, तीन हॅलोजन ॲटम. आणि हे जे आहे एक्झाम्पल हे कशामध्ये मोडेल, टेट्रा हॅलो अरिन्समध्ये. तर चार हायड्रोजन ॲटम जे आहेत ते ॲरोमॅटिक सिस्टीममधले चार हायड्रोजन ॲटमने रिप्लेस केलेले आहेत, म्हणून हे ठिकाणी हे त्या ठिकाणी एक्झाम्पल मोडताना कशामध्ये मोडेल, टेट्रा हॅलो अरिन्समध्ये. आणि हे जे आहे ते त्या ठिकाणी कशामध्ये मोडेल, ट्राय हॅलो अरिन्समध्ये. ठीक आहे, आपण जसं हॅलो अल्केनचं क्लासिफिकेशन बघितलेलं होतं त्याचप्रमाणे हे सुद्धा त्या ठिकाणी हॅलो अरिन्सचं क्लासिफिकेशन आहे. दोघांमध्ये काहीसुद्धा डिफरन्स नाही, फक्त तिथं जर बघितलं तर हायड्रोकार्बन जे आहे ते हायड्रोकार्बन स्केलेटन हे डिफरंट आहे. पहिल्या पार्टमध्ये जर बघितलं तर अल्केन हा तुमचा हायड्रोकार्बन पार्ट आहे, आणि इथं जर बघितलं ह्याच्यामध्ये हॅलो अरिन्समध्ये हायड्रोकार्बन पार्ट तुमचा कोणता आहे, तर अरिन्स आहे, ॲरोमॅटिक सिस्टीम आहे. बाकीचं काहीसुद्धा त्या ठिकाणी वेगळं नाही, सेम डेफिनेशन आहेत, सेम त्या ठिकाणी क्लासिफिकेशन आहे, काहीसुद्धा त्याच्यामध्ये चेंज नाही. नवीन सिलेबसप्रमाणे हे त्या ठिकाणी याचं
तुमचं हॅलोजन डेरिवेटिव जे आहेत, त्या हॅलोजन डेरिवेटिवचं क्लासिफिकेशन हॅलो अल्केन्स असेल किंवा हॅलो अरिन्स असेल हे त्या ठिकाणी डिटेल्समध्ये आपण बघितलेले आहे. जर नवीन सिलेबसमध्ये जर बघितलं इन शॉर्टमध्ये त्या ठिकाणी डिफाईन केलेलं आहे, ते शॉर्टमध्ये डिफाईन केलेलं मुलांना समजणार नाही, त्यामुळे त्या ठिकाणी डिटेल्समध्ये तुम्हाला जुन्या सिलेबसप्रमाणे हे जे क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन मी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, देन आता नवीन सिलेबसप्रमाणे अजून त्या ठिकाणी क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये ॲड कोणतं केलेलं आहे बघा. हे आपण बघितलं क्लासिफिकेशन जे आहे ते त्या ठिकाणी त्यांनी डिफाईन करताना हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरिन्स क्लासिफिकेशन डिफाईन केलेलं आपण त्या ठिकाणी बघितलंय. जुन्या सिलेबसमध्ये त्या ठिकाणी डिटेल्समध्ये दिले, नवीन सिलेबसमध्ये इन शॉर्टमध्ये दिले, ते पॉईंट्स एक्झॅक्टली क्लिअर होणार नाहीत म्हणून तुम्हाला डिटेल्समध्ये ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर पुढचा जो आहे त्याच्यामध्ये अजून एक क्लासिफिकेशनचा टाईप त्यांनी मेन्शन केलेला आहे. मग तर क्लासिफिकेशनचा टाईप जो आहे तो टाईप्स बघूया आपण या ठिकाणी. आता हे जे क्लासिफिकेशन जे आहे हे क्लासिफिकेशन करताना हॅलोजन डेरिवेटिव्हचं कशाच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे, तर हायड्रोकार्बनचं स्केलेटन जे आहे त्या हायड्रोकार्बनच्या स्केलेटन वरून त्या ठिकाणी हे क्लासिफिकेशन त्यांनी डिफाईन केले. हायड्रोकार्बन स्केलेटनमध्ये तुमचा हॅलोजन ॲटम त्या ठिकाणी कुठल्या पोझिशनला त्या ठिकाणी बॉन्डअप आहे किंवा कुठला हायड्रोजन ॲटम त्या हायड्रोकार्बनमधला रिप्लेस केला आहे त्याच्यावरून त्या ठिकाणी हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर हे हायड्रोकार्बन स्केलेटन त्या ठिकाणी कुठले कुठले राहतात बघा. हॅलो अल्केन्स जर असतील तर त्या हॅलो अल्केन्समध्ये त्या ठिकाणी आपण मागाशी बघितले आहेत कार्बन ॲटम जो आहे तो कार्बन ॲटम कोणत्या हायब्रिडायझ स्टेटमध्ये बघतो, कार्बन ॲटम कोणत्या हायब्रिडायझ स्टेटमध्ये राहतो हॅलो अल्केन्समध्ये, तर SP3 हायब्रिडाइज्ड स्टेटमध्ये. म्हणजे हॅलोजन ॲटम जो आहे तो हॅलोजन ॲटम हा कुठे अटॅच असतो, तर SP3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला ज्यावेळेस अटॅच असतो त्यावेळेस त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो हॅलो अल्केन्स. म्हणजे कार्बन स्केलेटन जर बघितलं तर याच्यामध्ये त्या ठिकाणी अल्केन जो आहे त्या अल्केन्समधला त्या ठिकाणी हायड्रोजन ॲटम हा त्या ठिकाणी कशाने रिप्लेस केला जातो हॅलोजन ॲटमने, त्यावेळेस त्या ठिकाणी जो क्लास तयार होतो त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो हॅलो अल्केन्स म्हणतोय. देन नेक्स्ट जो आहे तो म्हणजे हॅलो अरिन्स. आता हॅलो अरिन्स आत्ता आपण बघितलं त्याचप्रमाणे सॉरी हॅलो अल्किन्स. आता हॅलो अल्किन्समध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी हा जो तुमचा कार्बन ॲटम जो आहे तो कार्बन ॲटम तो कोणत्या स्टेटमध्ये आहे, तर SP2 हायब्रिडाइज्ड स्टेटमध्ये आहे. म्हणजे अल्किन्समध्ये जो कार्बन ॲटम SP2 हायब्रिडाइज्ड राहतो त्या कार्बन ॲटमला ज्यावेळेस डायरेक्टली हॅलोजन ॲटम कनेक्ट असतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या टाईपला किंवा त्या क्लासला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो हॅलो अल्किन्स त्या ठिकाणी असं कन्सिडर करतो. म्हणजे डबली बॉन्डेड कार्बन ॲटम असेल त्याला डायरेक्टली जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो हॅलो अल्किन्स म्हणतोय. देन नेक्स्ट जो पार्ट आहे तो म्हणजे हॅलो अल्काइन्स. इथं हायड्रोकार्बन स्केलेटन जर बघितलं तर त्या ठिकाणी काय दिसतंय अल्काइन दिसले. म्हणजे ट्रिपली बॉन्डेड जो कार्बन ॲटम असेल त्याचं हायब्रिडायझेशन जर बघितलं तर काय राहतं SP, आणि ह्या SP हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला डायरेक्टली त्या ठिकाणी हॅलोजन ॲटम कनेक्ट असतो त्या क्लासला किंवा त्या टाईपला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो हॅलो अल्काइन्स असं त्या ठिकाणी म्हणतोय. देन नेक्स्ट जो आहे तो म्हणजे हॅलो अरिन्स. कार्बन स्केलेटन जर बघितलं थ्रू आउट त्या ठिकाणी काय राहतं डिफरंट राहतं. इथे SP3 आहे, इथे SP2 आहे, इथं कार्बन ॲटम SP आहे, आणि या केसमध्ये जर बघितलं तर ॲरोमॅटिक सिस्टीम आहे आणि त्या ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन काय राहतं SP2. इथं जर बघितलं तर कार्बन स्केलेटन हे डिफरंट आहे, त्यामुळे त्या ठिकाणी हे जे आहेत हे त्या ठिकाणी क्लासिफाय करताना चार टाईपमध्ये क्लासिफाय केलेले आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन केलेलं. पुन्हा एकदा आपण बघूया सगळ्याचे सगळे पॉईंट्स. हॅलो अरिन्स सुरुवातीला आपण डेफिनेशन बघितले होते, त्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम जे हे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमध्ये रिप्लेस केले जातात करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्सने, आणि रिझल्टिंग कंपाऊंड जे फॉर्म होतात त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणते हॅलो अरिन्स, आणि रिप्रेझेंट करताना ते रिप्रेझेंट कशाने केले जातात AR आणि X. AR म्हणजेच काय अरिन सॉरी अरायल ग्रुप, आणि X म्हणजे हॅलोजन ॲटम. देन नेक्स्ट पार्ट जो आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ हॅलो अरिन्स. क्लासिफिकेशन त्या ठिकाणी थ्री टाईपमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे, त्यामध्ये पहिला टाईप जो आहे तो म्हणजे मोनो हॅलो अरिन्स, त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. एकच हायड्रोजन ॲटम अरिनमधला सबस्टिट्यूट केला जातो कशाने एका हॅलोजन ॲटमने, आणि जे कंपाऊंड फॉर्म होतं त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो मोनो हॅलो अरिन्स. एक्झाम्पल्समध्ये क्लोरोबेन्झ
बेंझिन आहे, हे तुमचं ब्रोमो बेंझिन आहे. इथं जर बघितलं एकच हॅलोजन ॲटम आहे, आणि या पोझिशनला जर बघितलं तर इथं सुद्धा एकच हॅलोजन ॲटम दिसतोय. देन नेक्स्ट डाय हॅलो अरेस, त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. दोन हायड्रोजन ॲटम ज्यावेळेस अरेंजमधले सबस्टिट्यूट केले जातात दोन हॅलोजन ॲटम्सने, त्यावेळेस त्या कंपाऊंडला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरेंज ऑर डाय हॅलो अरेंज. इथं जर बघितलं तर या एक्झाम्पलमध्ये दोन हॅलोजन ॲटम्स दिसत आहेत, यासुद्धा एक्झाम्पलमध्ये दोन हॅलोजन ॲटम्स त्या ठिकाणी दिसत आहेत. हे कशामध्ये म्हणतात, तर डाय हॅलो अरेंजमध्ये. देन पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, किंवा त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, पॉली हॅलो अरेंज. हा तिसरा क्लास आहे, याच्यामध्ये मोर दॅन टू म्हणजे दोनपेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम जे आहेत, हे दोन जास्त हायड्रोजन ॲटम अरेंजमधले सबस्टिट्यूट केले जातात करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्सने, आणि जे कंपाऊंड फॉर्म होतं त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, पॉली हॅलो अरेंज किंवा पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरेंज. याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे, तीन हॅलोजन ॲटम दिसत आहे, कशामध्ये मोडणार ते, पॉली हॅलो अरेंजमध्ये, त्याला काय म्हटलं जाईल, ट्राय हॅलो अरेंज. या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर इथं त्या ठिकाणी चार हॅलोजन ॲटम दिसत आहेत, पुन्हा हे जे आहेत हे कशामध्ये मोडेल, टेट्रा हॅलो अरेंजमध्ये त्या ठिकाणी मोडेल. नेक्स्ट दुसरा क्लासिफिकेशन, दुसऱ्या टाईपने कोणत्या, दुसऱ्या टाईपने त्या ठिकाणी क्लासिफाय करताना हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कशाच्या बेसिसवरती केलेले आहेत बघा, ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन, ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड. पुन्हा हे जे आहेत हे किती टाईप्स आहेत, चार. हॅलो अल्किन सुरुवातीला आपण बघितलं आहे, त्याचबरोबर हॅलो अरेंज जे आहेत हे सुद्धा सुरुवातीला बघितलं आपण याच्या अगोदर. देन दुसरा जो टाईप आहे तो त्याच्यामध्ये नवीन, हॅलो अल्किन्स आणि हॅलो अल्काइन्स. यामध्ये जर बघितलं तर हॅलो अल्किन्समध्ये डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम अटॅच असतो, आणि हॅलो अल्काइन्समध्ये ट्रिपली बॉन्डेड कार्बन ॲटमला हा हॅलोजन ॲटम जो आहे तो हॅलोजन ॲटम अटॅच असतो. ठीक आहे, याप्रमाणे आपण क्लासिफिकेशन जे त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं या ठिकाणी फिनिश केलेलं आहे. जर काय शंका असतील तर त्या ठिकाणी कमेंट्समध्ये मला पाठवा, कमेंट्स करून त्या ठिकाणी कमेंट्समध्ये त्या ठिकाणी पाठवा, किंवा कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअपवर केलं तरी चालेल. हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू पार्ट 7 ऑफ द चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. इन दिस व्हिडिओ आय एम गोइंग टू टॉक अबाउट द नॉमेनक्लेचर ऑफ हॅलो अरेंज. Student, we have already studied the rules of IUPAC nomenclature in the class 11. So, not wasting any time, I am going to start the topic. Student, we have already learned the rules of IUPAC nomenclature in the 11th standard. 11th स्टँडर्डमध्ये आपण त्या ठिकाणी नॉमेनक्लेचरचे रूल जे आहेत ते रूल्स आपण स्टडी केलेले आहेत. त्यामध्ये त्या ठिकाणी ॲलिफॅटिक सिस्टीम असेल किंवा ॲरोमॅटिक सिस्टीम असेल, या दोन्ही केसमध्ये जे रूल जे आहेत ते रूल्स आपण त्या ठिकाणी स्टडी केलेले आहेत. ॲरोमॅटिक कंपाऊंड जर बघितलं, हायड्रोकार्बन या टॉपिकमध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड हा एक बीट आहे. त्या बीटमध्ये त्या ठिकाणी आपण थोडेसे त्या ठिकाणी कंपाऊंडचे, ॲरोमॅटिक कंपाऊंडचे नॉमेनक्लेचर जे आहेत ते नॉमेनक्लेचर बघितलेले आहेत. आता त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, हॅलो अरेंज जे आहेत त्या हॅलो अरेंजचं नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर आपल्याला त्या ठिकाणी डिक्टेट करायचं आहे. आता हॅलो अरेंज जर बघितलं तर त्यामध्ये हॅलोजन ॲटम जो आहे तो ॲरोमॅटिक सिस्टीमला फक्त त्या ठिकाणी काय असतो, कनेक्ट असतो. अशा त्या ठिकाणी कंपाऊंड्स आपल्याला नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर या ठिकाणी स्टडी करायचं आहे. आता यामध्ये मी एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल ऑलरेडी राईट केलेले आहेत, फक्त आपल्याला त्याला काय करायचं, नंबरिंग करून नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर डिफाईन करायचं आहे. नॉमेनक्लेचर डिफाईन करताना कॉमन नेमिंग सिस्टीम प्रमाणे सुद्धा त्याला नॉमेनक्लेचर डिफाईन करायचं आहे, आणि IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम किंवा IUPAC रूल्स प्रमाणे सुद्धा त्याला त्या ठिकाणी आपल्याला नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर डिक्टेट करायचं आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर फर्स्ट स्ट्रक्चर जे आहे ते फर्स्ट स्ट्रक्चर बघा. फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणी काय दिसतंय, फर्स्ट स्ट्रक्चर ॲरोमॅटिक सिस्टीम आहे, आणि या ॲरोमॅटिक सिस्टीमला काय अटॅच दिसतोय, तर क्लोरीन ॲटम जो आहे तो क्लोरीन ॲटम
अटॅच झालेला दिसतोय. एकच त्या ठिकाणी सबस्टिट्यूट आहे आणि तो सुद्धा हॅलो आहे. मग त्यामध्ये त्याचं नॉमेनक्लेचर डिक्टेट करताना कसं नॉमेनक्लेचर डिक्टेट करायचं बघा. पॅरेंट या सिस्टीमचा कोण आहे, बेन्झिन आहे, आणि या बेन्झिनला त्या ठिकाणी कनेक्ट कोण आहे, क्लोरिन ॲटम. देन सबस्टिट्यूट आपण अगोदर राईट करतो. मग सुरुवातीला सबस्टिट्यूट लिहिताना सबस्टिट्यूट आपण कसा लिहितो, क्लोरो. क्लोरो हा त्या ठिकाणी सबस्टिट्यूट आहे आणि हा सबस्टिट्यूट त्या ठिकाणी अटॅच कशाला आहे, तर बेन्झिनला. म्हणजे त्याचं नॉमेनक्लेचर काय, क्लोरो बेन्झिन. इट इज अ काय राहणार, कॉमन नेम, ॲज वेल ॲज त्याचं आय यू पी एस सी नेम जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी सेमच राहणार, क्लोरो बेन्झिन. ठीक आहे, लक्षात आलं का बघा. नॉमेनक्लेचर ॲरोमॅटिक सिस्टीम कोणते आहे, तर बेन्झिन, आणि त्या बेन्झिनला अटॅच काय आहे, क्लोरिन अटॅच आहे. म्हणून त्याचं नॉमेनक्लेचर आपण या ठिकाणी डिक्टेट काय केलं, क्लोरो बेन्झिन. आय यू पी एस सी ॲज वेल ॲज तुमचे कॉमन नेमिंग सिस्टीम आहे, या दोन्ही सिस्टीममध्ये त्याचं नॉमेनक्लेचर हे क्लोरो बेन्झिनच राहणार आहे. देन नेक्स्ट सिस्टीम बघा, दुसरं स्ट्रक्चर जे आहे, या दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणी ॲरोमॅटिक सिस्टीम आहे, आणि त्या ॲरोमॅटिक सिस्टीमला एक सी एस थ्री ग्रुप अटॅच आहे आणि दुसरा कोणता आहे, क्लोरिन ॲटम अटॅच आहे. आता इलेवन्थ स्टँडर्डमध्ये आपण त्या ठिकाणी ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये बघितलेलं आहे, ज्यावेळेस ॲरोमॅटिक सिस्टीमला सी एस थ्री ग्रुप ज्यावेळेस अटॅच असतो, त्यावेळेस त्याला आपण त्या ठिकाणी त्या कंपाऊंडला काय म्हणतो आहे, टोलिन असं त्या ठिकाणी त्या कंपाऊंडला म्हणतो. म्हणजे मिथाईल बेंझिन जे आहे, त्या मिथाईल बेंझिनला काय म्हणलं जातं, कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये टोलिन. आणि आय यू पी एस सी सिस्टीमने ते कॉमन नेम जे आहे ते कॉमन नेम ॲडॉप्ट केलेलं आहे. म्हणजे आय यू पी एस सी आणि कॉमन नेम हे त्या ठिकाणी त्या मॉलिक्युलचं काय राहणार, सेमच राहणार. टोलिन ह्या त्या ठिकाणी काय झालं, तुमचा पॅरेंट झाला. आणि सबस्टिट्यूट जो आहे तो सबस्टिट्यूट कोण राहिले, या ठिकाणी क्लोरिन हा सबस्टिट्यूट राहिला. आता नॉमेनक्लेचर बघा, कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये आपण नॉमेनक्लेचर डिफाईन करताना नॉमेनक्लेचर कसं डिफाईन करतोय बघा. कॉमन नेमिंग सिस्टीम मध्ये हा तुमचा प्रिन्सिपल आहे, बरोबर, सी एस थ्री ग्रुप, याला त्या ठिकाणी प्रायोरिटी काय जाणार, फर्स्ट प्रायोरिटी. आणि जो सबस्टिट्यूट आहे तो सबस्टिट्यूटची पोझिशन आपल्याला डिफाईन करायची आहे. फर्स्ट पोझिशन मी या सी एस थ्री ग्रुपला दिली, तर सेकंड पोझिशन कशाला येईल, तुमच्या क्लोरिनला येणार आहे. ठीक आहे, म्हणजे आय यू पी एस सी सिस्टीम प्रमाणे त्याचं नॉमेनक्लेचर जे आहे तो नॉमेनक्लेचर काय बघा, टोलिन हा पॅरेंट आहे आणि हा क्लोरिन जो आहे तो सबस्टिट्यूट आहे. क्लोरिन कोणत्या पोझिशनला आहे, तर सेकंड पोझिशनला आहे, म्हणजे टू, बरोबर, देन क्लोरो, टू क्लोरो बेन्झिन, टू क्लोरो बेन्झिन हे त्याचं आय यू पी एस सी नेम असेल. आणि कॉमन नेमिंगमध्ये त्या ठिकाणी हा तुमचा जो मिथाईल ग्रुप आहे त्याच्या ॲडजेसन पोझिशन जर बघितला, तर या ॲडजेसन पोझिशन त्या ठिकाणी कोणत्या राहतात, तर अर्थो पोझिशन्स असतात. म्हणजे अर्थो पोझिशनला हा क्लोरिन ॲटम आहे. म्हणजे त्याचं कॉमन नेम जे आहे ते कॉमन नेम काय राहणार, ओ क्लोरो टोलिन, हे त्याचं कॉमन नेम राहील. इथं त्या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे, इथं या ठिकाणी जर थोडीशी मिस्टेक झालेली, ते करेक्ट करूया आपण. इथं बेन्झिनच्या ऐवजी काय येईल, तर टोलिन येणार, म्हणजे टू क्लोरो टोलिन येईल, बेन्झिन येणार नाही, कारण की पॅरेंट जो आहे तो पॅरेंट या ठिकाणी कोण आहे, टोलिन आहे. एक करेक्शन करा तिथं. देन अर्थो क्लोरो टोलिन, अर्थो पोझिशनला क्लोरिन ॲटम आहे, म्हणून त्याचं नॉमेनक्लेचर कसं येणार, अर्थो क्लोरो टोलिन. ठीक आहे, अर्थोनंतरच्या नेक्स्ट या दोन पोझिशन जे आहेत त्याला आपण त्या ठिकाणी कोणत्या पोझिशन म्हणतो, मेटा पोझिशन. आणि नंतर ती जी या मिथाईल ग्रुपच्या एक्झॅक्टली समोरची जी पोझिशन आहे त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो आहे, पॅरा पोझिशन. त्याप्रमाणे आपण नेमिंग जे आहे ते कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये त्याचं नॉमेनक्लेचर डिक्टेट केलेलं आहे. नाही, नेक्स्ट बघा पुढचं, थर्ड एक्झाम्पल. या थर्ड एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर हा मिथाईल ग्रुप आहे आणि नंतर इथं क्लोरिन ॲटम अटॅच दिसते. फक्त त्यामध्ये चेंज काय आहे बघा, चेंजेस काय दिसत आहेत, तर इथं अर्थो पोझिशनला होता तुमचा क्लोरिन, आता हा क्लोरिन कुठे गेला, मेटा पोझिशनला. म्हणजे कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये जर बघितलं तर त्याचं नॉमेनक्लेचर काय येणार, यम क्लोरो, आणि पॅरेंट कोण आहे, तर टोलिन, पॅरेंट टोलिन आहे. ठीक आहे, यम क्लोरो टोलिन. आता आय यू पी एस सी सिस्टीमप्रमाणे जर बघितलं तर फर्स्ट प्रायोरिटी या तुमच्या सी एस थ्री ग्रुपला जाईल, सेकंड, देन थर्ड, लोवेस्ट पॉसिबल त्या ठिकाणी नंबर जो आहे तो द्यायचा आपल्याला सबस्टिट्यूटला. देन नॉमेनक्लेचर कसं येईल बघायचं, थर्ड पोझिशनला क्लोरिन ॲटम आहे, म्हणजेच त्या ठिकाणी थ्री क्लोरो, थ्री क्लोरो, आणि सिस्टीम कोणती आहे तुमची, टोलिनची सिस्टीम आहे, थ्री क्लोरो टोलिन हे त्या ठिकाणी त्या मॉलिक्युलचं नाव राहील. नेक्स्ट बघा फोर्थ एक्झाम्पल.
फोर्थ एक्झाम्पल मध्ये त्या ठिकाणी काय दिसतं आहे, सिस्टीम जे आहे ती सिस्टीम कोणती आहे किंवा मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्यूल मध्ये जर आपण बघितलं तर ऑब्झर्व काय होतं आहे, CH3 ग्रुप एक आहे आणि क्लोरीन ॲटम आहे. पॅरेंट तुमचा कोण राहणार तर टोलिन हाच पॅरेंट राहील. सबस्टिट्युएंट जो आहे तो सबस्टिट्युएंट कोण राहील, क्लोरीन ॲटम. आता याच्यामध्ये जर बघितलं तर कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये पॅरा पोझिशनला त्या ठिकाणी काय दिसतं आहे तर क्लोरीन ॲटम. नॉमेनक्लेचर काय येईल त्याचा, पॅराक्लोरो टोलिन हे त्याचं काय राहील, कॉमन नेम. IUPAC रूलप्रमाणे जर बघितलं तर फर्स्ट प्रायोरिटी मिथाईल ग्रुपला जाईल, सेकंड, थर्ड आणि फोर्थ सबस्टिट्युटला कमीत कमी त्या ठिकाणी नंबर आला पाहिजे. देन नॉमेनक्लेचर कसं येईल त्याचं, 4-क्लोरोटोलिन हे त्याचं काय राहील, IUPAC नेम. ठीक आहे, पॅराक्लोरोटोलिन मिथाईल ग्रुप जो आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट पोझिशनला हा क्लोरीन ॲटम प्लेस केलेला आहे, त्या पोझिशनला आपण काय म्हणतो आहे, पॅरा पोझिशन. आणि त्याचं नॉमेनक्लेचर जे आहे तो नॉमेनक्लेचर कसं डिक्टेट केलेलं आहे, पॅराक्लोरोटोलिन. आणि IUPAC सिस्टीममध्ये 4 पोझिशनला क्लोरीन ॲटम येतो आहे म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो आहे, 4-क्लोरोटोलिन. ठीक आहे, नेक्स्ट बघा पुढची सिस्टीम, 5th नंबरचं एक्झाम्पल. याच्यामध्ये ब्रोमिन ॲटम आहे, डायरेक्टली कशाला कनेक्ट आहे, बेन्झिन रिंगला कनेक्ट आहे. देन नॉमेनक्लेचर त्याचं कसं येईल, कॉमन नेम आणि IUPAC नेम त्याचं सेमच येणार, ब्रोमो बेन्झिन हे त्याचं काय राहील, कॉमन नेम ॲज वेल ॲज IUPAC नेम सेमच राहणार. एकच सबस्टिट्युएंट आहे आणि तो सुद्धा ब्रोमिनच आहे, त्याच्यामुळे त्याचं नॉमेनक्लेचर काय येणार, ब्रोमो बेन्झिन. नेक्स्ट बघा पुढची सिस्टीम, एक्झाम्पल नंबर 6. यस, 6 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये त्या ठिकाणी काय दिसतंय बघा, 2 ब्रोमिन ॲटम जे आहेत ते ॲरोमॅटिक सिस्टीम म्हणजेच बेन्झिनला त्या ठिकाणी काय आहेत, अटॅच आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं तर सपोज आता या ठिकाणी हा आपण कन्सिडर करूया, याला प्रायोरिटी देताना आपण फर्स्ट प्रायोरिटी देऊया, ठीक आहे, आणि याला प्रायोरिटी देताना सेकंड प्रायोरिटी देऊया. म्हणजे IUPAC रूलप्रमाणे याचं नॉमेनक्लेचर काय येणार, फर्स्ट आणि सेकंड, फर्स्ट आणि सेकंडला ब्रोमिन ॲटम आहेत म्हणून फर्स्ट सेकंड डॅश किती आहेत, ब्रोमिन ॲटम 2 आहेत. म्हटल्यानंतर प्रिफिक्स काय येणार, डाय, पुढे काय आहे अटॅच, ब्रोमो, डाय ब्रोमो. आणि मॉलिक्युलमध्ये जर बघितलं तर पॅरेंट कोण आहे, बेन्झिन, डाय ब्रोमो बेन्झिन. पुन्हा एकदा रीड करतो, 1-2-डायब्रोमोबेन्झिन ह्या मॉलिक्युलचं त्या ठिकाणी नाव आहे. कोणत्या रूलप्रमाणे, तर IUPAC रूलप्रमाणे. ठीक आहे, आता कॉमन नेमिंग सिस्टीमप्रमाणे याला नॉमेनक्लेचर डिक्टेट करायचं झालं तर या ठिकाणी जर बघितलं तर ब्रोमिन ॲटम जर आपण याला त्या ठिकाणी प्रिन्सिपल कन्सिडर केलं तर याची ॲडजेसंट पोझिशन जे आहे ते कोणते आहे, अर्थ पोझिशन आहे. याला जर प्रिन्सिपल कन्सिडर केलं तर याची ॲडजेसंट पोझिशन कोणते आहे, तर अर्थ पोझिशन. एक हे दोन्ही पण ब्रोमिन ॲटम एकमेकाच्या कोणत्या पोझिशनला आहेत, तर अर्थ पोझिशनला आहेत. म्हणून त्याचं नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर कसं येईल बघा, ओ देन डॅश किती आहेत, ब्रोमिन ॲटम 2 आहेत, ओ डाय ब्रोमो बेन्झिन, अर्थो डाय ब्रोमो बेन्झिन. ओ म्हणजेच काय, तर अर्थो डाय ब्रोमो बेन्झिन हे त्याचं नॉमेनक्लेचर आहे. नेक्स्ट सिस्टीममध्ये बघा, बऱ्यापैकी आता तुम्हाला रूल्स जे आहेत रूल्स अंडरस्टँड झाले असेल. नेक्स्ट बघा, या सिस्टीममध्ये जर बघितलं तर 2 ब्रोमिन ॲटम आहेत, फक्त त्यांच्या पोझिशन ज्या त्या पोझिशन डिफरंट आहेत. यामध्ये जर बघितलं तर फर्स्ट पोझिशनला सपोज याला या ब्रोमिन ॲटमला फर्स्ट नंबर दिला, सेकंड आणि थर्ड, राजो ब्रोमिन आहे त्याला त्या ठिकाणी नंबर किती येतो आहे, 3rd नंबर येतो. नॉमेनक्लेचर डिफाईन करायचं झालं तर फर्स्ट पोझिशनला एक ब्रोमिन आहे, 3rd पोझिशनला एक ब्रोमिन ॲटम आहे, देन डॅश पुढे किती आहेत ब्रोमिन, तर 2 आहेत. म्हटल्यानंतर डाय हा प्रिफिक्स आहे, डाय ब्रोमो बेन्झिन. IUPAC रूलप्रमाणे त्याचं नॉमेनक्लेचर काय होईल, 1-3-डायब्रोमोबेन्झिन. आता बघूया नेक्स्ट कॉमन नेमिंग सिस्टीम. हा जर ब्रोमिन ॲटम प्रिन्सिपल पकडला तर याच्या मेटा पोझिशनला हा दुसरा आहे, आणि या ब्रोमिन ॲटमला जर प्रिन्सिपल पकडलं तर या ब्रोमिन ॲटमच्या मेटा पोझिशनला दुसरा ब्रोमिन ॲटम आहे. म्हणजे त्याचं नॉमेनक्लेचर जर बघितलं तर काय येईल, यम डाय ब्रोमो बेन्झिन हे त्याचं काय राहील, कॉमन नेम, मेटा डाय ब्रोमो बेन्झिन. यम म्हणजेच काय, मेटा पोझिशनला, एकमेकाच्या मेटा पोझिशनलाही ब्रोमिन ॲटम असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, मेटा डाय ब्रोमो बेन्झिन. ठीक आहे, नेक्स्ट बघा पुढचं एक्झाम्पल.
पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघा, या ठिकाणी ब्रोमिन ॲटमच्या पोझिशन पुन्हा डिफरंट दिसत आहेत. यामध्ये जर बघितलं तर हा सपोज फर्स्ट ब्रोमिन ॲटम कन्सिडर केला, सेकंड, थर्ड आणि फोर्थ पोझिशनला नेक्स्ट ब्रोमिन ॲटम येतो. देन नॉमेनक्लेचर आयुबीएस रूलप्रमाणे वन फर्स्ट पोझिशनला एक ब्रोमिन ॲटम आहे, देन फोर फोर्थ पोझिशनला एक ब्रोमिन ॲटम आहे, डॅश, देन किती ब्रोमिन ॲटम आहेत, दोन, म्हणजेच प्रिफिक्स काय येणार, डाय ब्रोमो, डाय ब्रोमो, पॅरेंट कोण आहे तर बेन्झिन आहे, वन फोर डाय ब्रोमो बेन्झिन. आता हा जर फर्स्ट ब्रोमिन ॲटम बघितलं तर एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शनला दुसरा ब्रोमिन ॲटम आहे, त्यामुळे त्याचं नॉमेनक्लेचर जे आहे ते कसं राहणार, पॅरा देन डाय ब्रोमो, पॅरा ड्राय ब्रोमो बेन्झिन, हे त्याचं कॉमन नेम राहील. बघा लक्षात आलं का, बघा वन फोर डाय ब्रोमो बेन्झिन आय यू बी सी रूल प्रमाणे आणि पॅरा डाय ब्रोमो बेन्झिन हे कॉमन रूल कॉमन नेम जे ते कॉमन नेम राहणार याच्यामध्ये. नेक्स्ट बघा, पुढच्या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर पुढचं एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे. या सिस्टीममध्ये जर बघितले किंवा या मॉलिक्यूलमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर त्या ठिकाणी काय दिसतंय, एक ब्रोमिन ॲटम आहे आणि दुसरा जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी काय दिसतोय, क्लोरीन ॲटम दिसतोय. आता या सिस्टीममध्ये किंवा या मॉलिक्यूलमध्ये आपल्याला नॉमेनक्लेचर डिफाईन करायचं. सुरुवातीला आपण त्या ठिकाणी आय यू बी एस रूलप्रमाणे त्या ठिकाणी नेमिंग करूया. आता यामध्ये ब्रोमिन आणि क्लोरीन याच्यामध्ये सिलेक्ट करताना कोणाला सिलेक्ट करायचं, तर क्लोरीन आणि ब्रोमिन याच्यामध्ये अल्फाबेट्स बघायचे. ब्रोमिन म्हणल्यानंतर बी अल्फाबेट येते आणि क्लोरीन म्हणलं तर सी येते. म्हणजे अल्फाबेटिकली पहिल्यांदा त्या ठिकाणी नंबर द्यायचा झाला तर कोणाला देऊ शकतो आपण, ब्रोमिनला फर्स्ट नंबर, सेकंड आणि थर्ड नंबर कोणाला येणार आहे, क्लोरीनला. अल्फाबेटिकली ब्रोमिन फर्स्ट येतोय, बी जे आहे ते बी पहिल्यांदा येते, नंतर सी येते, त्यामुळे नंबरिंग करताना फर्स्ट ब्रोमिनला नंबरिंग करायचं. देन नॉमेनक्लेचर कसं येईल, वन देन वन ब्रोमो, वन ब्रोमो, देन टू क्लोरो, वन ब्रोमो टू क्लोरो बेन्सिन, हे तुझं काय राहील, सॉरी वन ब्रोमो थर्ड पोझिशनला या ठिकाणी क्लोरीन आहे, म्हणजेच काय येणार, वन ब्रोमो थ्री क्लोरो बेन्सिन, हे त्याचं आय यू बी एस सी नेम राहील. आता त्या ठिकाणी कुठल्या कॉमन नेमिंग सिस्टीमप्रमाणे जर आपल्याला याला डिक्टेट करायचं झालं, नॉमेनक्लेचर डिक्टेट करायचं झालं, तर त्या ठिकाणी नॉमेनक्लेचर कसं डिक्टेट करता येईल, यम ब्रोमो, यम ब्रोमो क्लोरो बेन्झिन. याच्यामध्ये सुद्धा अगोदर राईट काय करायचं आहे, तर अल्फाबेटिकली पहिल्यांदा कोण येतोय तो राईट करायचा, म्हणजेच हा तुमचा ब्रोमिन ॲटम क्लोरीनच्या कुठं आहे तर मेटा पोझिशनला आहे, म्हणजेच त्या ठिकाणी काय येणार, यम ब्रोमो क्लोरो बेन्झिन, मेटा पोझिशनला ब्रोमिन ॲटम आहे, त्यामुळे यम ब्रोमो क्लोरो बेन्झिन. ठीक आहे, नेक्स्ट बघा, या केसमध्ये एक्झाम्पल नंबर 10 याच्यामध्ये याला सपोज मी फर्स्ट नंबर दिला, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स, डेन आता नॉमेनक्लेचर बघा, तिन्ही पण त्या ठिकाणी सेमच आहेत, ब्रोमिन ॲटमच आहेत, त्याच्यामुळे नॉमेनक्लेचर त्याचं कसं येईल, वन देन थर्ड देन फिफ्थ डॅश, किती आहेत ब्रोमिन ॲटम, तीन आहेत, म्हणजेच नॉमेनक्लेचर काय येणार, ट्राय ब्रोमो, प्रिफिक्स त्या ठिकाणी काय वापरला, तीन असल्यामुळे ट्राय ब्रोमो, पुढे पॅरेंट कोण आहे तर बेन्झिन आहे, वन थ्री फाईव्ह ट्राय ब्रोमो बेन्झिन, हे झालं त्याचं आय यू पी एस सी नेम. आता कॉमन नेम जे आहे ते कॉमन नेम आपल्याला डिक्टेट करायचं, तर कॉमन नेम डिक्टेट करताना थोडंसं त्या ठिकाणी वेगळं डिक्टेट करायचं. आता यामध्ये जर बघितलं तर याचं कॉमन नेम डिक्टेट करताना काय वापरलं जातं, ॲब्रिव्हिएशन सिम, सिम डॅश ट्राय ब्रोमो बेन्सिन, ट्राय ब्रोमो बेन्सिन, सिम डॅश ट्राय ब्रोमो बेन्सिन. आता यामध्ये सिम म्हणजेच काय, तर सिमेट्रिकल, कारण की या सगळ्यांचे एन्व्हायरमेंट जे ते एन्व्हायरमेंट काय राहते तर सेमच राहते, म्हणजेच काय, थोडक्यात इथून जर आपण प्लेन टाकला तर इकडं त्या ठिकाणी अपिअरन्स आणि इकडचा अपिअरन्स त्या ठिकाणी सेम राहतो, इथं जर आपण त्या ठिकाणी प्लेन टाकला तर इकडचा अपिअरन्स आणि इकडचा अपिअरन्स सेम राहतो, इथून जर आपण असा प्लेन टाकला डिवाइड केला मॉलिक्युलला तर इकडचा अपिअरन्स आणि इकडचा अपिअरन्स काय दिसतोय, सेम दिसतोय, म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं तर सिम ट्राय ब्रोमो बेन्झिन, हे त्याला त्या ठिकाणी डिक्टेट केलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा पुढची सिस्टीम.
आता या केसमध्ये आपल्याला नॉमेनक्लेचर डिक्टेट करायचं आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी नॉमेनक्लेचर डिक्टेट करताना काय आलं पाहिजे, तर सबस्टिट्युएंट जे आहेत ते सबस्टिट्युएंट किती दिसत आहेत, तर चार सबस्टिट्युएंट आहेत आणि चारीचे चारही सबस्टिट्युएंट हे सिमिलर आहेत. अशा केसमध्ये नॉमेनक्लेचर डिक्टेट करताना कसं करायचं आहे, तर जे तुमचे सबस्टिट्युएंट आहेत त्या सबस्टिट्युएंटला कमीत कमी पॉसिबल नंबर आला पाहिजे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय करायचं, त्याला नंबरिंग करायचं आहे. मग नंबरिंग करायचं झालं तर त्या ठिकाणी कुठून नंबरिंग करता येईल बघा. सपोज मी इथून जर केलं नंबरिंग, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स, याला सिक्स नंबर येतो आहे, ठीक आहे. जर मी इथं फर्स्ट नंबर दिला तर त्या ठिकाणी बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थचा नंबर येतो आहे, ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी नंबरिंग करताना आपण या ब्रोमिन आयटमला जर फर्स्ट नंबर दिला तर त्या ठिकाणी कमीत कमी नंबर जे आहेत ते तुमच्या सबस्टिट्युएंटला त्या ठिकाणी येत आहेत. म्हणून त्या ठिकाणी नंबरिंग करताना मी काय करतो आहे, तर या ब्रोमिन आयटमला फर्स्ट नंबर देतो आहे, ठीक आहे. आता नॉमेनक्लेचर बघा, या केसमध्ये फर्स्ट पोझिशनला एक ब्रोमिन आहे, देन कॉमा, सेकंड पोझिशनला एक ब्रोमिन आहे, देन थर्ड पोझिशनला एक ब्रोमिन आहे, देन पुढे फिफ्थ पोझिशनला एक ब्रोमिन आहे, म्हणजे टोटल चार ब्रोमिन आयटम आहेत. देन डॅश पुढे चार आहेत म्हणल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रिफिक्स काय लावतो, टेट्रा, टेट्रा ब्रोमो, टेट्रा ब्रोमो. आणि पॅरेंट कोण आहे, तर बेन्झीन आहे. 1, 2, 3, 5 टेट्रा ब्रोमो बेन्झीन. आता या सिस्टीमला जर बघितलं तर त्या ठिकाणी IUPAC नेम फक्त आपण डिक्टेट करतो, याच्यासाठी त्या ठिकाणी सेपरेटली कॉमन नेम जे आहे ते कॉमन नेम डिफाईन केलेलं नाही किंवा करता येत नाही. कॉमन नेम डिफाईन करताना आपण सर्टन प्रॉपर्टीज, हिस्ट्री असेल किंवा त्या ठिकाणी त्याच्या मध्ये त्याचे काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट युजेस वगैरे असेल त्याच्यावरून त्या ठिकाणी त्याला कॉमन नेम जे आहे ते कॉमन नेम डिक्टेट केलं जातं. तसं त्या ठिकाणी त्याचे स्पेशल फीचर्स काही स्ट्रक्चरमध्ये दिसत नाही, त्यामुळे त्याला कॉमन नेम जे आहे ते कॉमन नेम आपण डिक्टेट करू शकत नाही या केसमध्ये, ठीक आहे. नेक्स्ट बघा शेवटचं एक्झाम्पल, 12 नंबर. आता 12 नंबरचं एक्झाम्पल जे आहे ते व्यवस्थित अगोदर त्या ठिकाणी मॉलिक्युल जे आहे तो मॉलिक्युल ऑब्झर्व करा, त्या मॉलिक्युलमध्ये काय दिसतंय ते अगोदर बघा. मॉलिक्युलमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर तीन ग्रुप्स आहेत, ठीक आहे, तीन सबस्टिट्युएंट्स आहेत. एक ब्रोमिन आहे, दुसरा CH3 आहे आणि इकडे जर बघितलं तर ॲलिफॅटिक त्या ठिकाणी चेन जे आहे ती चेन त्या ठिकाणी अटॅच झालेली दिसते. मग अशा केसमध्ये त्या ठिकाणी त्याचं नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर आपल्याला IUPAC रूलमध्ये डिक्टेट करायचं आहे. मग डिक्टेट करताना त्या ठिकाणी कसं करता येईल बघा. नॉमेनक्लेचर त्यामध्ये प्रायोरिटी दे, प्रायोरिटी हा एक त्यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे. मग प्रायोरिटी असाईन करताना प्रायोरिटी, फर्स्ट प्रायोरिटी कशाला जाणार, यामध्ये हॅलो सबस्टिट्युएंट आहे प्रेझेंट आणि या दोन जे आहेत हे त्या ठिकाणी ॲलिफॅटिक सिस्टीम्स आहेत असं आपण कन्सिडर करूया. मग यामध्ये जर बघितलं तर हॅलो सबस्टिट्युएंट जो आहे तो हॅलो सबस्टिट्युएंट बघा. हॅलो सबस्टिट्युएंट कुठं दिसतो आहे, तर या पोझिशनला. हा ब्रोमिन जो आहे तो ब्रोमिन अटॅच आहे, ज्याला काय जाणार, फर्स्ट नंबर जाईल, ठीक आहे. देन सेकंड नंबर त्या ठिकाणी कोणत्या सबस्टिट्युएंटला जाणार, इकडून जर गेलो तर याला फोर्थ नंबर येतो, पण इकडून जर आपण या साईडने जर गेलो तर याला त्या ठिकाणी नंबर किती येतो आहे, तर सेकंड नंबर येतो आहे. देन थर्ड आणि फोर्थ, म्हणजे या साईडने जर आपण त्या ठिकाणी सिलेक्ट केले नंबरिंग द्यायला, इकडून जर एक कार्बन ॲटम इकडून चे जर सिलेक्ट केले तर त्या ठिकाणी कमीत कमी पॉसिबल नंबर जे आहेत ते सबस्टिट्युएंटला येत आहेत, ठीक आहे. नंबरिंग केलेलं आपण त्या ठिकाणी बरोबर आलेले. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, नॉमेनक्लेचर जे ते नॉमेनक्लेचर डिक्टेट करायचं. आता यामध्ये जर बघितलं सुरुवातीला आपण ते लिहितो काय, तर हॅलो सबस्टिट्युएंट अगोदर लिहितो. मग हॅलो सबस्टिट्युएंट जे आहेत ते हॅलो सबस्टिट्युएंट अगोदर लिहायचे. मग हॅलो सबस्टिट्युएंट कोणता आहे, तर ब्रोमिन. ब्रोमिन कोणत्या पोझिशनला आहे, फर्स्ट पोझिशनला आहे, म्हणजे नॉमेनक्लेचर काय येणार, 1 ब्रोमो, 1 ब्रोमो. देन डॅश पुढे नेक्स्ट सबस्टिट्युएंट आपल्याला राईट करायचं आहे. मग या दुसऱ्या सबस्टिट्युएंटमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी काय दिसतंय बघा. एक आहे तो, एक जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी मिथाईल ग्रुप आहे आणि दुसरा जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी काय दिसतोय तुम्हाला, ही सिस्टीम दिसते या ठिकाणी ॲलिफॅटिक चेंज आहे, ते ॲलिफॅटिक चेन इकडं अटॅच आहे. मी ही ॲलिफॅटिक चेंज आहे ती चेन मी सेपरेटली राईट करतो, CH3 देन CH2 देन CH- आणि CH3. आता हा जो ग्रुप आहे हा ग्रुप कोणता तयार झालेला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी बघायचा. या ग्रुपला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो बघा, सेकंड कार्बन ॲटम जो आहे त्या सेकंड कार्बन ॲटमला इकडे व्हॅलन्सी अवेलेबल आहे, म्हणजे अल्काइल ग्रुप आहे आणि हा अल्काइल ग्रुप इथं कनेक्ट आहे, ठीक आहे. या अल्काइल ग्रुपचं नॉमेनक्लेचर काय येईल,
सेकेंड कार्बन ॲटम जर बघितलं, या सेकेंड कार्बन ॲटमला व्हॅलन्स अवेलेबल आहे. इकडं सी एस ग्रुप आहे, या साईडला सी एस टू ग्रुप आहे, म्हणजेच या ग्रुपला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, सेकेंडरी ब्युटाईल ग्रुप. आता याच्यामध्ये जर बघितलं तर नॉमेनक्लेचरच्या रूलप्रमाणे सेकंडरी मधला येस जो आहे तो येस त्या ठिकाणी कन्सिडर केला जात नाही अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट वर्ड जो आहे तो ब्युटाईल, म्हणजे हा तुमचा जो मेन जो आहे तो पॅरेंट आहे. हा ब्युटाईलमधला बी जो आहे तो अल्फाबेटिकली त्या ठिकाणी काय केला जातो, सिलेक्ट केला जातो. मग अल्फाबेटिकली जर बघितलं तर हा मिथाईल आहे आणि हा तुमचा कोणता आहे, ब्युटाईल ग्रुप आहे. म्हणजे अगोदर कोणता येणार तर ब्युटाईल ग्रुप येणार, बरोबर. बी त्या ठिकाणी अल्फाबेटिकली फर्स्ट येते, म्हणजे 1-bromo-4-secondary-butyl, 4-secondary-butyl, ठीक आहे. आता राहिला कोणता, तर सेकंड पोझिशनला काय दिसतं आहे, मी या ठिकाणी राईट करताना खाली लिहितो, सेकंड पोझिशनला त्या ठिकाणी काय आहे तर मिथाईल ग्रुप. मिथाईल आणि पॅरेंट कोण आहे तर बेन्झीन आहे. पुन्हा एकदा बघा नॉमेनक्लेचर, 1-bromo-4-secondary-butyl-2-methyl-benzene हे त्याचं त्या ठिकाणी आय यू पी एस सी नेम आहे. याला कॉमन नेमिंग वगैरे त्या ठिकाणी काही नाही, त्याला डिक्टेट करू शकत नाहीत, कारण की त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे दुसऱ्या काही ज्या आहेत त्याच्यावरून आपल्याला त्याला नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर डिफाईन करता येत नाही. आय यू पी एस सी नेम पुन्हा एकदा बघा, हॅलो सबस्टिट्युएंट जो आहे, म्हणजे तुमचे हॅलोजन जे आहे ते हॅलोजन त्या ठिकाणी काय करायचे आहेत तर अगोदर लिहिले जातात. म्हणून आपण त्या ठिकाणी ब्रोमिन अगोदर लिहिलं आहे. प्रायोरिटी देताना हॅलो सबस्टिट्युएंटला प्रायोरिटी काय राहणार, फर्स्ट राहणार. हॅलोजनला प्रायोरिटी फर्स्ट राहील, म्हणून 1-bromo देन. त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो आहे तो म्हणजे कोणता ग्रुप येणार, मिथाईल आणि या ब्युटाईल ग्रुपमध्ये तर सेकंडरी ब्युटाईल ग्रुप येणार. देन 4-secondary-butyl-2-methyl-benzene हे त्याचं आय यू पी एस सी नेम राहील. स्टुडंट्स या ठिकाणी आपण त्या आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर जे हॅलो अरेन्स या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे. या हॅलोजन डेरिवेटिव्ह टॉपिकमधला नॉमेनक्लेचरचा पार्ट जो आहे तो नॉमेनक्लेचरचा पार्ट आपण त्या ठिकाणी फिनिश केलेला आहे. डिटेल स्टडीसाठी जे तुम्हाला पी डी एफ दिलेले आहे त्या पी डी एफ बुकमधील पॉईंट जे आहेत ते पॉईंट्स पुन्हा एकदा तुम्ही रिवाईज करा आणि आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करा पॉईंट्स. या ठिकाणी हे पॉईंट जे आहेत ते पॉईंट्स दिलेले आहेत. नॉमेनक्लेचरचे थोडेसे रूल्स जे आहेत ते रूल्स त्या ठिकाणी इन जनरल त्यांनी डिफाईन केलेले आहेत. इलेवन्थ स्टँडर्डमध्ये आपण स्टडी केलेलेच आहेत, फक्त त्या ठिकाणी ओव्हरलुक करा. ओव्हरलुक केल्यानंतर जे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत त्याच्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला दिलेली जे एक्झाम्पल्स आहेत ती एक्झाम्पल्स आणि ही हॅलो अरेंजची एक्झाम्पल्स, ही दोन्ही पण एक्झाम्पल्स तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहा, लिहून काढा. त्याचं नॉमेनक्लेचर पुढे मेन्शन करा. एखादा पॉईंट समजला नसेल तर त्या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कमेंट करा की हा पॉईंट समजलेला नाही, तो सर पुन्हा एक्सप्लेन करा, तो पुन्हा त्या ठिकाणी एक्सप्लेन केला जाईल. किंवा तुम्ही वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवरती जरी विचारलं नॉमेनक्लेचरबद्दल काही अडचण असेल, शंका असेल, तर ती सुद्धा त्या ठिकाणी शॉर्ट आउट केली जाईल, ठीक आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर जे तुम्हाला सांगितलेल्या आहेत गोष्टी त्या तुमच्या तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी नोटबुकमध्ये असाईन करा, ठीक आहे.